हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। तू या सगळ्या गोष्टींचं माझ्यावर प्रेशर नको टाकूस, माझ्या आणि आई मध्ये जर संबंध सुधारायचे असतील तर ते आपोआप सुधारतील। पण सगळ्यात मोठी अडचण ही आहे की आपल्याला शोधून काढायला हवं की तो मांत्रिक आता कुठे। माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं की तिने मांत्रिकाला शहरात पाहिलं होतं। सगळं ठीक तर आहे ना? माझं सोड पूजा, तुझ्या बद्दल सांग। सर माझं हे काम तू केलंस ना, मी तुझे उपकार मी कधीच नाही विसरणार। आता ती व्यवस्थित आहे म्हणून मला असं वाटतंय की आपल्याला परत जायला हवं। अजूनही काकूंची तब्येत किती खराब आहे। बिंदिया, अपूर्वला माहितीये की तुला नोकरी हवीये आणि जसं त्याला कळेल तसं तो तुला कळवेल, आपण पुन्हा परत येऊ तेव्हा। पण आई, बिंदिया नोकरी मिळायची असेल तर मिळून जाईल, त्यासाठी इथे राहायची गरज नाहीये। तू आपलं सामान पॅक कर, आपण उद्या परत चाललोय बस। पण आई, नाही आई, बिंदिया परत जाणार नाही। नोकरी तर फक्त एक बहाणा होता। जोपर्यंत मी अपूर्वाला स्वतःच्या जवळ करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही। आता नाही इथून मी जाणार आणि नाही तू। ज्या ठिकाणी त्या मांत्रिकाचा आश्रम होता ना, आधी तिथे जा। आजूबाजूच्या लोकांना विचारून बघ त्याच्याबद्दल। जर त्याचा काही पत्ता लागला नाही तर त्याच्या भक्तांचा शोध घे, त्यांच्याकडून नक्कीच काहीतरी माहिती मिळेल। हो, हे ठीक आहे। आणि हो, तुला जशी त्या ढोंगी मांत्रिकाबद्दल माहिती मिळेल लगेच मला फोन कर। आणि अजून एक गोष्ट, त्या ढोंगीच्या आश्रमाच्या आजूबाजूला एका माणसाला 24 तास पाळतीवर ठेव, म्हणजे काही हालचाल झाली तर लगेच कळेल। आणि हो, जोपर्यंत मी सांगत नाही तो माणूस तिथून हल्ला नाही पाहिजे। समजलास? ते ठीक आहे पण लगेच कामाला लाग। हां विराज, आई कोणत्या मांत्रिकाबद्दल बोलतोयस तू? काय काम आहे तुझं त्या मांत्रिकाकडे? आई खरं म्हणजे गोष्ट अशी आहे की मांत्रिकाला शोधतोयस? तू मांत्रिक पकडला जाणं खूप गरजेचं आहे। गोष्ट एका बाळाच्या जीवाची नाही आई, तर शेकडो लहान लहान निरागस बाळांच्या जीवाची आहे। आणि जोपर्यंत तो मांत्रिक बिनबोभाट फिरतोय ना, लोक त्याच्यावर अंधश्रद्धा बाळगत राहतील आणि अशाच प्रकारे लहान मुलींचा व्यापार चालत राहील। आकांक्षा तर खूप चांगलं काम करते विराज, खूप हिमतीची आहे ती। हो आई, कधी कधी तर मलाही आश्चर्य वाटतं की घरी इतक्या अडचणी असून सुद्धा ती दुसऱ्यांसाठी वेळ काढते। हेच तर खऱ्या माणुसकीचे लक्षण आहेत विराज।
जो स्वतःसाठी नाही दुसऱ्यांसाठी जगतो। आम्ही तर म्हणतोय तू त्या मांत्रिकाला शोधून काढलं पाहिजेस आणि या प्रकरणात नेहमी आकांक्षाच्या सोबत राहा, तिची मदत कर। हो आई, तू अगदी बरोबर बोलतेस आणि मीही तेच ठरवलंय की मी आकांक्षाला या प्रकरणात अजिबात एकटं नाही पडू देणार। न जाणो तो मांत्रिक किती घातक असेल। तू चिंता नको करूस, देव तुझ्या नक्कीच पाठीशी राहील। माझं मन अगदी चलबिचल होतंय, कळत नाही का, असं वाटतंय की काहीतरी विपरीत घडणार आहे। काहीही नाही होणार। हो रुक्मिणी, तू खूप मोठं काम करायला चालली आहेस, म्हणूनच तुझी बेचैनी वाढली आहे। हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी असं काहीही करणार नाही ज्यामुळे राधाला आणि तुम्हाला काही त्रास होईल। बाबा जर सापडला तर त्याने केलेली पाप सगळ्यांसमोर येतील, पण जर तरीही माझ्या नवराने माझ्या मुलीला नाही स्वीकारलं तर असं काही नाही होणार। आणि तसंही आता त्यांचं काम चांगलं चालू आहे ना, मग आपण सगळे मिळून त्यांच्यात हा विश्वास निर्माण करू की ही सगळी अंधश्रद्धा आहे। आणि असं जर असतं ना तर त्यांची मुलगी जिवंत असताना ते एवढे यशस्वी झालेच नसते। पण आकांक्षा, काही पत्ता लागलाय का की तो ढोंगी बाबा सध्या कुठे आहे? मी माझ्या मित्राला त्याचा शोध घ्यायला सांगितलंय आणि आई मला पूर्ण विश्वास आहे की विराज त्या मांत्रिकाला नक्की शोधून काढेल। हो, त्याची इतक्या सगळ्या लोकांशी ओळख आहे, त्यातलं कुणी ना कुणीतरी त्या ढोंग्याची माहिती काढेल। विराजचा फोन आहे। हॅलो। हॅलो आकांक्षा, बरं मी त्या ढोंगी बाबाचा पत्ता शोधून काढलाय, तो याच शहरात आहे। काय, कुठे? सध्या तरी तो आपल्या आश्रमातच असतो आणि त्याच्याकडे सध्या काहीही काम नाही आणि नाही एखादी नवी शिकार। सो पर्यंत तो दुसऱ्या कुणाला आपला शिकार नाही बनवत तोपर्यंत आपण त्याला कसं पकडणार? पकडू शकतो, माझ्याकडे एक प्लॅन आहे। आकांक्षा, फक्त हा एकच मार्ग आहे। कुठे असं नको व्हायला की आपण त्याची वाट बघत बसू आणि तो कोणा दुसऱ्याला आपली शिकार बनवेल आणि या शहरातूनही निघून जाईल। त्याआधीच आपण त्याला पकडायला हवा। हे पण बरोबर आहे। आकांक्षा तू बघच, जर सगळं काही आपल्या प्लॅन प्रमाणे झालं ना तर तो ढोंगी बाबा कजांच्या आड असेल। ठीक आहे विराज, आम्ही अगदी तसंच करू जसं तुम्ही म्हणताय। काय झालं तृष्णा? अपूर्व, काकूंना वाटतंय की त्यांनी आता घरी जायला हवं आणि म्हणूनच काकू उद्या घरी परत जाणार आहेत। नाही पण ते असं तर काही बोलले तर नाही आहेत। अरे उमा काकू, काय झालं काकू? तृष्णा सांगत होती की तुम्ही इथं जायचा विचार करताय। हो बेटा, खूप दिवस झालेत आम्हाला इथे येऊन, म्हणून विचार करते की उद्या सकाळच्या बसने परत जाऊ। काकू एवढी काही काय करतायत, अजून थोडे दिवस थांबा। अपूर्व बेटा, तुला तर माहीतच आहे की तुझे काका सकाळीच कामाला जायला निघतात आणि दिवसभर घराला टाळं लावलेलं असतं आणि जास्त दिवस घराला टाळं लावलेलं असणं चांगलं नाही वाटत, कारण आजकाल खूप चोऱ्या होतात।
पण काकू, बिंदियाला तर इथे नोकरी करायची आहे ना. जर तुम्ही इथून निघून गेलात तर बिंदिया नोकरी कशी करू शकेल? तृष्णा, अपूर्वला माहिती आहे ना की बिंदियाला नोकरी करायची आहे. त्याला काही कळलं तर तो बिंदियाला सांगेलच. आम्ही लोक परत येऊ इकडे. काकू, मी बिंदियाच्या नोकरीसाठी नक्की प्रयत्न करत राहीन. बेटा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. हां, बोला ना काकू. हे बघ, तसा हा तुझ्या घरातला विषय आहे. पण ही दोन्ही कुटुंब एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात आणि मी तुझ्या आईची चांगली मैत्रिणही आहे. म्हणूनच ही गोष्ट तुला सांगण्याची हिम्मत करू शकते. पण तू वाईट वाटून नको घेऊस. काकू, तुम्ही निसंकोचपणे बोला, मला नाही वाईट वाटणार. हे बघ बेटा, मला असं वाटतं की जुन्या गोष्टींना तू विसरून जावस. कल्याणीने आधी जे काही केलं, तिला वाटत होतं की ती जे काही करतीये तुझ्या भल्यासाठी करतीये. पण ती विसरून गेली होती की फक्त हुंड्याने घर भरलं जात नाही, घर भरतं ते चांगल्या सुनेने, तिच्या संस्कारांनी. हे बघ, उशिरा का होईना, पण आता कल्याणीला उमजून आलंय की ती तिची चूक होती. तुला माहितीच आहे की भाऊजींच्या समोर तिने आपल्या चुकीची कबुली दिली होती आणि तुझ्या समोरही ती माफी मागते. म्हणूनच मला असं वाटतं की तू तिला माफ करावस आणि जुन्या सगळ्या गोष्टी विसरून एक नवीन सुरुवात करावी. हे बघा काकू, या गोष्टीमध्ये मी तुम्हाला कुठलं वचन तर नाही देऊ शकत, पण या गोष्टीला जाणून घेण्यासाठी मला थोडासा वेळ लागेल, पण मी प्रयत्न नक्की करेन. काहीच हरकत नाही, तुला हवा तेवढा वेळ घे तू. पण कोणताही निर्णय घेण्याआधी तू हा विचार जरूर कर की कल्याणीचं तुझ्या व्यतिरिक्त कोणीच नाहीये. आणि भाऊजींच्या अशा जाण्याने ती अगदीच एकटी पडलीय. म्हणून प्रयत्न कर की तुझा निर्णय या घरात आनंद घेऊन येईल. आणि तृष्णा, मला तुला काही सांगायची तर गरजच नाही, कारण मला माहितीये की तू एक चांगली बायको असण्याबरोबरच एक चांगली सूनही आहेस. आणि माझी पूर्ण खात्री आहे की जोपर्यंत तू या घरात आहेस, या घराचं कधीच वाईट नाही होणार. तू सगळं सांभाळून घेशील, हो ना? तुमचं नाव खूप ऐकलंय आम्ही, तुमची सगळीकडे चर्चा होते आणि म्हणूनच तुमच्या आश्रमात आलोय. आता तुम्हीच आमचा उद्धार करू शकता बाबा. सांग बालक, काय समस्या आहे तुझी? हा परमानंद बाबा तुझी सगळी दुःख दूर करेल, बोल. बाबा, गोष्ट अशी आहे की आमचा जो व्यवसाय आहे ना, तो खूप फायद्यात होता. आता कळत नाही काय झालंय, सगळा धंदा ठप्प झालाय, कमवायचे सगळे मार्ग बंद झालेत आणि वरचेवर कर्जही वाढलंय. कळतच नाही बाबा मी काय करू. बाबा, आमची मुलगी खूप छोटी आहे, जर असं चालू राहिलं
तिच्या भविष्याचं काय होईल? बेटा, तुझ्या घरात कोणाची तरी अशुभ पावलं पडली. त्याच कारणामुळे हे सगळं होत आहे. आता हे सांग, तुझ्या मुलीचा जन्म कधी झाला? बाबा, मागच्याच वर्षी. नुकतीच ती 1 वर्षांची झालीय. मला तर मुलगा हवा होता माहित नाही, ही अवदसा कुठून पत्रात पडली. मुलगी जन्माला आली. ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे मुलीच्या जन्मानंतरच धंदा मंदावलाय ना. ओ बाबा, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मला सगळं स्पष्ट दिसतंय की मुलीच्या जन्मामुळे तुझ्यावर शनीचा प्रकोप झालाय. बाबा, आता तुम्हीच आम्हाला सांगा की आता आम्ही काय करू. तुमच्याकडे नक्कीच काही ना काही उपाय असेल. बाबा, आता तुम्हीच आमची मदत करू शकता. आमच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाही. आमच्याकडे एक उपाय आहे, पण कठीण आहे. तुम्हा दोघांनाही मुलीला स्वतःपासून लांब ठेवावं लागेल. त्या मुलीला उद्या आमच्या आश्रमातल्या झोपडीत ठेवून जा. मुलगी असेपर्यंत तुमची प्रगती कधीच होऊ शकणार. मुलगी असेपर्यंत तुमची प्रगती कधीच होऊ शकणार नाही. आयुष्यात तिचं तोंड कधीच बघायचं नाही. तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे बाबा, मला मान्य आहे. नाही, मला हे मान्य नाहीये. मी असं नाही होऊ देणार. मी माझ्या मुलीशिवाय नाही राहू शकत. मी मरून जाईल. जर तुला मुलीला ठेवायचं असेल तर आपल्या नवऱ्याला आयुष्यात धक्के खाण्यासाठी सोडून दे. आता तूच सांग, तुला मुलगी हवे की नवरा हवाय? नाही नाही. अहो बाबा, ही काय सांगणार आहे. घर माझ आहे, मी मालक आहे. मी जो निर्णय घेईन तेच होईल. आम्ही आमच्या मुलीला स्वतःपासून वेगळं करायला तयार आहोत. तुम्ही सांगा. नाही नाही, तुम्ही हे का करताय? एक बाप आपल्या मुली बरोबर असं कसं करू शकतो? मी तुम्हाला असं नाही करू देणार. अरे चुप. तेच होईल जे बाबा सांगतील. हा, जर तुझी काही हरकत असेल तर माहेरी निघून जा. बाबा, तुम्ही जसं सांगाल तसंच होईल. आता तुम्ही सांगा, मुलीला मी तुमच्याकडे कधी घेऊन येऊ? उद्या दुपारी 12 वाजता मुलीला आश्रमात आणून सोडशील. तिला आश्रमात सोडताच तुझी प्रगती सुरू होईल. तू लाखात खेळशील, लाखात. जा बेटा. जशी तुमची मर्जी बाबाजी. सुखी रा, सुखी रा. तुझं नशीब तर खूपच चांगलं आहे परमानंद. अजून एक मुलगी तुझा बँक बॅलन्स बनून येते आहे. एका बाजूने राधाच्या आईचे पैसे आणि आता ही मुलगी येते. परमानंद, आता आयुष्यात आनंदी आनंद. ओम स्वाहा. Thank you.
बिंदिया काय झाले तू रडतेस काय नाही मी कुठे रडतेय अच्छा मला आपला बालपणीचा मित्र म्हणतेस आणि माझ्यापासूनच लपवतेस बोल ना बिंदिया काय झालं अपूर्व हे अश्रू माझं स्वप्न तुटल्यामुळे येत आहेत मला काही समजलं नाही आई उद्या परत चाललीय आणि मला पण बरोबर घेऊन चाललीय काय पण मला माझ्या आई बरोबर नाही जायचंय अगं पण का कारण की त्या लहान शहरात राहूनच मी माझ्या डोळ्यांनी मोठी मोठी स्वप्न बघितली आणि जेव्हा ती पूर्ण होण्याची शक्यता मला दिसली तेव्हा मला हे सगळं सोडून घरी परतावं लागतंय नाही बिंदिया मला एक सांग तुझी स्वप्न काय तुम्ही सुख देते ती लेक वहिनी आई हो जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमचा कन्या Thank you.